आणि आपण लालफितशाही ही चर्चा करू लागलो आहोत की जे भ्रष्टाचाराचं एक कारण आहे. मग हे लालफितशाही काय? तर अनेक वेळा तर लालफितशाही तुम्हाला एक हे फित जेव्हा आपण एखाद्या ऑफिसमध्ये आपण जातो आणि ऑफिसमध्ये आपण एखादी फाईल पाहतो आपल्या संबंधित कामासाठी जेव्हा आपण जातो, मग जिल्हा परिषद असेल, तुमचं नगरपालिका असेल, तुमचं कुठलंही कार्यालय, तर त्या फाईलला ज्या तुमच्या क्युरी असतात त्या क्युरीच्या ठिकाणी लाल चिठ्ठी लावली जाते, त्याला फित म्हणतात. जी लाल चिठ्ठी लावली जाते अशी, त्याला फित म्हणतात. आणि मग या लाल पट्टीच्या आधारावर लालफितशाही नावाचा प्रकार हा विकसित झाला. शाही म्हणण्यामागचं कारण हा एक नोकरशाहीचा भाग आहे, ते त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. एखादी फाईल ती सँक्शन होईपर्यंत तिला अनेक टेप लावून जावं लागतं आणि मग ज्या टेबलावर तुमची फाईल आहे जर त्यातल्या क्युरी असतील तर त्या क्युरी पुढं जात नाही, म्हणजे जर तुमची फाईलच पुढं जात नाही, मग अशा वेळी तुम्हाला काय करावं लागतं की टेबला खालून काही द्यावं लागतं, तेव्हा तुमची फाईल पुढच्या टेबलावर जाते. आणि ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती भारतातल्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांमधल्या किंवा कुठल्याही कार्यालयामधला ते आता इतकी महत्त्वाची बनली की त्याच्याशिवाय तुमचं कामच हलत नाही. आणि मग पैसे द्या आणि तुझ फाईल आपली फाईल पुढं पाठवा, ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला लालफितशाही असं म्हणतात. आणि मग तुमचं जर काम आडून घ्यायचं असेल, तुमच्याकडून जर पैसे मागवायचे असतील, तर तो संबंधित माणूस, संबंधित अधिकारी तुमच्या फाईलला सांगतो की साहेब तुमची फाईल पुढं जात नाही, कारण लई प्रॉब्लेम आहेत त्याच्यात आणि त्याच्यात अडचणी आहेत. आणि मग अडचणी दूर करायच्या असतील तर तुम्हाला पैसे द्यावे लागतात. आणि मग तो लाल चिठ्ठी जे लावतो, ज्याला आपण लालफितशाही म्हणतो, मग चिठ्ठी तुमची पैसे दिले की ते निघून जाते आणि मग ती पुढं जाते. आणि मग यामध्ये क्लास 3 पासून म्हणजे क्लास 4 पासून ते क्लास 1 पर्यंत अशा प्रकारचा भ्रष्टाचार हा वाढत जाताना आपल्याला दिसतो, ज्यामुळे व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन होतं. तुमचं जर काम 10 दिवसात होणार असेल तर तुमची हॅरासमेंट 2 महिने होते. ही जी हॅरासमेंट आहे ना, ही हॅरासमेंटसुद्धा मानवी हक्काचं उल्लंघन करणारी आहे. पण आपण पुन्हा म्हणतो आहे की मानवी हक्काचा संबंध हा नैतिकतेशी आहे, आपण नैतिकता नीट पद्धतीने समजून घेतली पाहिजे. त्याबरोबरच भाई बुद्धिजीवाद हा हे कारणसुद्धा भ्रष्टाचार वाढवण्यासाठी कारणभूत ठरलं जाते. आता भाई बुद्धिजीवाद म्हणजे काय? यामध्ये सोपं आहे, आपल्या जातीच्या गणागोताच्या ओळखीच्या पळखीच्या आपल्या प्रदेशातल्या लोकांना विशिष्ट ठिकाणी संधी देणं, मग ती नोकरी असेल, कामधंदे असेल, इतर काही संधी असतील त्या संधी त्यांना देणं, याला आपण भाई भतीजीवाद म्हणतो. आणि भाई भतीजीवाद हा भारतातल्या प्रत्येक ठिकाणी तो चालताना दिसतो, मग ते कुठलंही ऑफिस असो, ते ऑफिस हे भाई भतीजीवादापासून सुटलेलं नाही. आपल्या जातीचा गोतीचा त्याला आपल्या प्रदेशाचा त्याला जवळ करणे आणि आपले काम करून घेणे हा सुद्धा एक प्रकारे भ्रष्टाचाराचा भाग आहे. पण अशा अनेक कारणाची चर्चा आपल्याला भ्रष्टाचारामध्ये करता येईल. जर तुम्हाला कारणं विचारली, भ्रष्टाचाराची कारणं आणि त्याचा सिक्वेन्स विचारला, तर तुम्हाला ही कारणं विचारात घेता आली पाहिजेत. कसं आहे की आपण अनेक वेळा ह्या गोष्टीतून जातो हो, आपल्याला असे अनुभव येतात, पण आपण या अनुभवाला अभ्यास म्हणून आपण कधी पाहतच नाही, आपण याची नोंद ठेवत नाही की बाबा आपल्याशी काय घडलं. आणि जेव्हा आपण या पुस्तकामध्ये वाचतो तेव्हाही आपण सिरियस घेत नाही की त्याचा आणि आपल्या अभ्यासाचा काय संबंध आहे, आपण त्याला फार कॅज्युअल घेतो. तर असं न करता आपण जिथं जिथं आपल्या अभ्यासाचा संबंध आहे त्या गोष्टी नीट पद्धतीने आपण विचारात घेतल्या पाहिजेत. त्याबरोबरच 70 च्या दशकांमध्ये प्रामुख्याने औद्योगिक आणि व्यापारी वर्गाची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. जी विकास नावाची गोष्ट आहे
विकासाचा अर्थ दुसरा काढू नका. जो पायाभूत विकास नावाची गोष्ट आहे, या पायाभूत विकासाला जर प्रामुख्याने सुरुवात कुठं झाली असेल तर 60 ते 70 दशकामध्ये झाली मोठ्या प्रमाणात. औद्योगिकरण भारतामध्ये या काळामध्ये झालं, कारण स्वातंत्र्यानंतरचे पहिले 20 वर्ष भारताची आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपड चालू होती की आपण काय काय केलं पाहिजे, आणि ते सगळं ट्रायल अँड बेसिसवर ते चाललं. परंतु या 20 वर्षानंतर जी विकास नावाची संकल्पना भारतामध्ये आली ती शासनाच्या मार्फत आली, ती नियंत्रित अर्थव्यवस्थेमध्ये आली, ती नियोजित विकासामध्ये आली, ती विकासाच्या टप्प्यांमध्ये आली, 5-year plan मध्ये आली, ती 1-year plan मध्ये आली. आणि मग यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये भारतात एक औद्योगिक आणि व्यापारी वर्ग निर्माण झाला जो कारखानदार आणि भांडवलदार होता. मग या वर्गाने आता अधिकाऱ्याला पैसे देणं सोडलं, हे आता पैसे कुणाला देऊ लागले, हे पैसे डायरेक्ट पक्षालाच देऊ लागले. हे ठीक आहे, एक लॉबी नावाची संकल्पना आहे, असा लॉबिंग ज्याला आपण दबावगट देखील म्हणतो, लॉबी पण म्हणतो, असं लॉबिंग हे 70-80 दशकांमध्ये शासनाच्या मार्फत शासनावर विरोध शासनावर दडपण आणून आपलं काम करून घेण्यासाठी झालं. आणि त्या लॉबिंगचा किंवा त्या दबावाचा परिणाम हा अनेक वेळा पैसे देणे आणि पैसे घेण्यामध्ये झाला, तो देखील एक मोठा भ्रष्टाचार होता. आणि मग त्या माध्यमातून अनेक प्रकारचे पार्टी फंड, जे पार्टी फंड वेगवेगळे उद्योगपती भांडवलदार शासनाला सत्ते राजकीय पक्षाला शासनाच्या सत्तेत बसण्यासाठी तो राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठी अनेक प्रकारचा पार्टी फंड ते त्यांना देत असतात. ज्या पार्टी फंडाला तुम्हाला माहिती अधिकारातही मागवता येत नाही किंवा त्याचं ऑडिट बी होत नाही, तो पैसा अनेक वेळा अनेक लोक त्याला काळा पैसा देखील म्हणतात, पण मोठ्या प्रमाणात तो पैसा भ्रष्टाचाराच्या मार्फत मार्गातून तो आलेला असतो. आणि हे पैसा अनेक वेळा उद्योगपती कारखानदार भांडवलदार यांच्यामार्फत तो पैसा पक्षाला ते दिला जातो, आणि हा पैसा देखील भ्रष्टाचार म्हणून विचारात घेतला जातो, अशी अनेक अहवाले आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि मग भ्रष्टाचार नियंत्रण आणण्यासाठी भारतात जे प्रामुख्याने प्रयत्न झालेत त्यामध्ये, की जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत, त्यामध्ये आपण असं पाहतो की 1941 मध्ये म्हणजे ब्रिटिश भारतात की जो प्रयत्न झाला तो ब्रिटिशांमार्फत झाला, आणि तो प्रयत्न असा होता की भ्रष्टाचारावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी, नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष पोलीसची स्थापना करण्यात आली, विशेष पोलीस स्थापन करण्यात आले की ज्या माध्यमातून भ्रष्टाचारावर आळा घातला जाईल. की जर आपल्याला जोड्या लावामध्ये प्रश्न आला, एका बाजूला इसवी सन आणि एका बाजूला विभाग, तर आपल्याला त्याची नीट पद्धतीनं जोडी लावता आली पाहिजे. आणि मग याच पोलीस विशेष पोलीस स्थापनेनंतर 1946 मध्ये या विभागाला गृह मंत्रालयाशी जोडलं गेलं, आणि हे आता गृह मंत्रालयाचा गृह विभागाचा तो एक अंग बनलं. कधी बनलं हे? 1946. म्हणजे 1941 ला विशेष पोलीसची स्थापना झाली, ज्याचा उद्देश भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवणं होतं. 1946 ला या विभागाला गृह विभागाशी जोडण्यात आलं, आणि 1953 ला म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि भारतीय राज्यघटना अंमलात आल्यानंतर भ्रष्टाचार विरोधी शाखा अशी स्थापना करण्यात आली, एक शाखा त्याच्यामध्ये उघडली, ज्या माध्यमातून भ्रष्टाचार झालेल्या घटनांचे ज्या तक्रारी येतात त्या तक्रारी इथे नोंदवण्यात आल्या, आणि मग ज्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत त्याची चौकशी ही करण्याची सुरुवात
ही 53 पासून झाली, म्हणजे भ्रष्टाचाराच्या ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारीची चौकशी करण्याची सुरुवात इथून झालेली आपल्याला दिसते. आणि मग पुढे 1962 मध्ये संथानम समिती स्थापन झाली होती, ज्या संथानम समितीच्या शिफारसीनुसार आपण काय पाहतो तर सीबीआयची स्थापना पाहतो. आणि मग या सीबीआयच्या स्थापनेनंतर भ्रष्टाचार कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न झालेले दिसतात. आणि या समितीने साधारणतः 27 प्रकारचा भ्रष्टाचार नोंदवलेला आहे. या समितीने साधारणतः 27 प्रकारचा भ्रष्टाचार हा नोंदवलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग पुढे हळूहळू त्याच्यामध्ये गती येत गेली आणि भ्रष्टाचार विरोधी अनेक पावलं ही प्रशासकीय सुधारणेचा अंग म्हणून आणि शासनाचा एक भाग म्हणून ती स्वीकारण्यात आली. आणि 1962 पासून ते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार विरोधी कायदे निर्माण झाले. आणि जो सीबीआय स्थापन झाला होता संथानम समितीच्या अहवालानुसार, तर त्याच्यामध्ये प्रमुख 7 विभाग होते. ते 7 विभाग आज सुद्धा कार्यरत आहेत, ज्याच्यामध्ये प्रमुख होतं भ्रष्टाचार विरोधी विभाग, ज्याला आपण अँटी करप्शन ब्युरो असं म्हणतो. आणि मग या अँटी करप्शन ब्युरोमध्ये भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा विभाग स्थापन करण्यात आला. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न आला की संथानम समिती किंवा केंद्र दक्षता आयोग यानुसार भ्रष्टाचारावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी नियंत्रण मिळवण्यासाठी किती विभाग स्थापन करण्यात आली होती, किंवा जर विभाग दिले असतील तर ती विभाग कोणती होती, तर ती आपल्याला नीट पद्धतीनं समजून घेणे, त्याचा अभ्यास करणे आणि पाठ करणे हे काम आपल्याला करावं लागेल. पहिलं होतं भ्रष्टाचार विरोधी विभाग, दुसरं होतं आर्थिक गुन्हेगारी विभाग, ज्याला आपण ईडी असं म्हणतो. तिसरं असं होतं स्पेशल विशेष गुन्हेगारी विभाग. नंतर होतं की अभियोजन निदेशालय. नंतरचं होतं प्रशासन विभाग. नंतरचं होतं नीती व प्रशासन विभाग. आणि शेवटचं होतं केंद्रीय कायदा विज्ञान प्रयोगशाळा. या 7 विभागाच्या माध्यमातून भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. 1966 जो प्रशासकीय सुधारणा आयोग आला होता मोरारजी देसाईच्या अध्यक्षतेखाली, त्या आयोगामध्ये देखील भ्रष्टाचारावर चिंता व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते. आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो जे होतं, तर त्या ब्युरोला 2003 म्हणजे केंद्रीय दक्षता आयोग अधिनियम 2003 या माध्यमातून एक प्रकारचा कायदेशीर दर्जा म्हणजे वैधानिकता ती प्राप्त झाली. आणि मग तेव्हापासून भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न होताना आपल्याला दिसून येतात. आणि ते प्रयत्न प्रामुख्याने शासनाच्या पातळीवरून झालेले आपल्याला दिसतात. असे अनेक अहवाल आहेत भ्रष्टाचाराच्या विरोधातले. त्या अहवालाचा आपल्याला तो अहवाल पाहावा लागतो. जसा की 2005 जो अहवाल आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल रिपोर्ट 2005, या रिपोर्टनी म्हणजे या अहवालामध्ये जगभरातल्या 158 देशांमधील भ्रष्टाचार कसा आहे त्याची एक लिस्ट तयार केलेली होती. म्हणजे जगभरातल्या 159 देशामध्ये भ्रष्टाचार कसा चालतो, म्हणजे भ्रष्टाचाराची नोंद घेणारा हा अहवाल आपल्याला पाहायला मिळतो की हा 2005 प्रकाशित झाला. त्या 159 लोकांच्या यादीमध्ये भारताचा नंबर हा 88 होता. त्याबरोबरच 2017
ही संख्या 94 वर आली आणि जानेवारी 2018 मध्ये 2017 ला किती सदस्य म्हणजे किती देशांचा अभ्यास केला होता तर साधारणतः 180 देशाची यादी प्रकाशित झाली होती की जी जगभरामध्ये ज्या ज्या देशांमध्ये भ्रष्टाचार चालतो त्या देशांची यादी 180 देशांची यादी यामध्ये होती. तर यामध्ये साधारणतः भारताचा 94 नंबर होता. तर जानेवारी 2018 मध्ये 180 देशांच्या यादीमध्ये भारताचा हा 78 नंबर आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून भारतामध्ये भ्रष्टाचाराची अनेक कारणे, भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे अनेक उपाय हे वेगवेगळ्या पद्धतीने झालेले दिसतात. वेगवेगळे आयोग आहेत त्या संदर्भातले UN केलेले मोठ्या प्रमाणाचे प्रयत्न आहेत भ्रष्टाचार निर्मूलनासाठी. त्यांनी UN आणि त्याच्या इतर सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्याच्यावर कसं नियंत्रण मिळवता येईल हा प्रयत्न झालेला दिसतो. जेव्हा आपण जगभरामध्ये आपण पाहतो की भ्रष्टाचार कोणत्या देशामध्ये आहे किंवा नाही, तर अनेक वेळा असेही प्रश्न विचारले जातात की जगभरामध्ये भ्रष्टाचार ज्या देशांमध्ये आहे किंवा भ्रष्टाचार नाही त्या देशांची यादी दिली जाते आणि आपल्याला सिक्वेन्स लावा असं विचारलं जातं. तर ज्या देशांमध्ये सगळ्यात कमी भ्रष्टाचार आहे, ज्या देशामध्ये सगळ्यात कमी भ्रष्टाचार आहे त्या देशामध्ये डेन्मार्क हे प्रथम नाव आहे. जिथे 180 देशाच्या यादीमध्ये 1 नंबरला डेन्मार्क या देशाचं नाव आहे, जिथे भ्रष्टाचार हा फार कमी आहे. म्हणजे डेन्मार्कमध्ये 60-70 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत होता. डेन्मार्क आहे, फिनलँड आहे, स्वीडन आहे, या देशांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये झाले, कठोर कायदे आले. त्याबरोबरच तिथल्या नागरिकांना आपल्या नैतिक कर्तव्य पालनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरित करण्यात आलं. म्हणजे कडक कायदे आणि लोकांचं वर्तन, म्हणजे कडक कायद्याने लोकांच्या वर्तनावर नियंत्रण प्रस्थापित केलं आणि त्याबरोबरच त्याला नैतिकतेची जोड दिली. आणि मग जेव्हा आपण हळूहळू असं पाहतो की त्या डेन्मार्कमध्ये मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार होत होता तो भ्रष्टाचार आता कमी होऊन डेन्मार्क हे नंबर 1 180 देशाच्या यादीमध्ये डेन्मार्क हे नंबर 1 आहे. त्यानंतर न्यूझीलँड नंबर 2 आहे, त्यानंतर फिनलँड, त्यानंतर सिंगापूर, त्यानंतर स्वीडन, त्यानंतर स्वित्झर्लंड. या देशांमध्ये भ्रष्टाचारांचं प्रमाण हे कमी असं पाहायला मिळतं. म्हणजे डेन्मार्कमध्ये कमी भ्रष्टाचार, त्यानंतर दुसरा देश न्यूझीलँड, त्यानंतर फिनलँड, त्यानंतर सिंगापूर, त्यानंतर स्वीडन, त्यानंतर स्वित्झर्लंड. असं हे भ्रष्टाचाराचा उतरता क्रम आपल्याला 180 देशाच्या यादीमध्ये पाहायला मिळतो. आणि याचा जो सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतो तो भ्रष्टाचार म्हणजे सोमालियामध्ये. आणि मग त्या 180 देशाच्या यादीमध्ये जो सर्वाधिक भ्रष्टाचार चालतो तो भ्रष्टाचार सोमालिया या देशांमध्ये पाहायला मिळतो. म्हणून आपण कोणताही अभ्यास हा थोडासा तटस्थ राहून आणि डोळसपणे आपल्याला करणं ते अधिक गरजेचं आहे. म्हणून आज भारतामध्ये भ्रष्टाचाराचं इतकं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसेल की आज कुठलंही काम पैसे दिल्याशिवाय होताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे तुमचे जर 100 कामं असतील तर 100 साधं एखादं कामसुद्धा पैसे विदाऊट पैशाचं होईल का ही आपण शाश्वती
देऊ शकत नाही। आणि ही प्रवृत्ती अनेक पद्धतीने आता मानवी प्रवृत्ती बनली, ज्याच्यामुळे मानवी हक्काचं उल्लंघन होताना दिसेल। म्हणजे अगदी घरात सुद्धा आपल्याला एखादं काम करण्यासाठी आपण ज्या डिमांड करतो तो डिमांडसुद्धा ही भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा भाग असू शकतात, है ना। परंतु व्यवहारामध्ये जर आपण विचार करतो तर कुटुंबातल्या ह्या गोष्टी चालतात, परंतु व्यवहारामध्ये आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये कुठलाही व्यवहार हा पैशाशिवाय होताना दिसत नाही। म्हणून भ्रष्टाचारासारखी समस्या ही मानवी हक्काचं उल्लंघन करणारी, मानवी हक्काची वंचना करणारी ठरू शकते। म्हणून मानवी हक्कासमोर भ्रष्टाचार देखील एक महत्त्वाचं, एक प्रमुख आव्हान, महत्त्वाचं म्हणता येत नाही, प्रमुख आव्हान बनलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे अनेक योजना या गरिबासाठी राहतात, आदिवासींसाठी राहतात, अनुसूचित जातीसाठी राहतात, मागासवर्गीय घटकासाठी राहतात, महिलांसाठी आणि बालकासाठी असतात, परंतु त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचताना दिसत नाही। तर तो अनेक वेळा अशा कॉन्ट्रॅक्च्युअल घटकांमध्ये अडकून किंवा तो मोठ्या भांडवलदारांच्या हातामध्ये ह्या सगळ्या योजना अडकून गेल्यामुळे खऱ्या अर्थाने खऱ्या गरजवंतांपर्यंत योजना पोहोचत नाहीत, आणि मग ते अनेक प्रकारच्या भ्रष्टाचारामध्ये अडकून पडताना आपल्याला दिसतात। आणि साधारणतः भ्रष्टाचाराचे 29 प्रकार देखील की वेगवेगळ्या आयोगाने, म्हणजे जर तुम्ही प्रशासकीय आयोग पाहिला किंवा एक अभ्यास जर पाहिला भ्रष्टाचाराच्या संदर्भातला, तर त्याच्यामध्ये 29 प्रकारचे भ्रष्टाचार पाहायला मिळतात। केंद्रीय सतर्कता आयोगाने 27 भ्रष्टाचार सांगितलेले आहेत, कौटिल्याने 40 प्रकारचे भ्रष्टाचार होतात असं सांगितलेलं आहे। हे एवढे भ्रष्टाचाराचे प्रकार आपण पाहतो, भ्रष्टाचार आपण पाहतो की ज्यामुळे व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन तर होतंच होतं, परंतु सामाजिक स्वास्थ्य देखील बिघडताना आपल्याला दिसून येतं। म्हणून नैतिकता जशी आपल्यातली खाऱ्यावर जाईल, तसं तसं आपण अनेक पद्धतीने आपल्या सहित इतर व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन आपण करू, आणि म्हणून मानवी हक्काची वंचना करणारी ही भाग आपण विचारात घेतला आहे। तर आपण राहिलेला एक भाग आहे, तो पुढच्या लेक्चरला आपण कंप्लीट करू।